आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात. नातेवाईकांना भेटून घरी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या कंटेनरनं जोरात धडक दिल्यानं चाकाखाली आल्यानं महिला ठार झाली आहे तर पती जखमी झालाय. ही घटना साजापूर चौफुलेवर घडली आहे. सुमित्रा बाबासाहेब कापसे असं ठार झालेल्या महिलेचं नाव आहे. बाबासाहेब कापसे आणि त्यांची पत्नी सुमित्रा हे दोघे तिसगाव इथल्या नातेवाईकांना भेटून दुचाकीवरून पोटुळगाव इथे जात होते. त्यावेळी साजापूर चौफुल्यावर येताच पाठीमागून आलेल्या कंटेनरच्या चालकानं जोराची धडक दिली. या धडकेत पाठीमागे बसलेल्या सुमित्रा या चाकाखाली आल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर जखमी होऊन ठार झाल्या तर पती बाबासाहेब जखमी झाले. त्यांना बेशुद्धा अवस्थेत शासकीय रुग्णवाहिकेनं घाटीत दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलंय. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज.